आज गेला पलीकडे जाय ना तस्करी डिझाईन बघून घ्या अशी घडे फुट काढायचे का चावत नाही शक्य तस चावत नाही त्याला धोका हा वाटला सर येस काय करतो असं येऊन पंच करायचं की करतो तोवर चावत नाही आता त्याला धोका वाटत म्हणून चावत जरी चावला समजा चुकून चावला पाय पडले चावतो जरी चावला तर मग टीटीचं इंजेक्शन घ्यायचं शक्यतो पाडलं व्हॉट्सअपला टक्के नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र प्रशांत भोसले आणि आपण पाहत आहात सर्पमित्र प्रशांत भोसले यूट्यूब चॅनल. तर आज आपल्याला करमाळ्यामधील फोंड गल्लीमधून कॉल आला होता. तर एका घरामध्ये तस्कर जातीचा बिनविषारी साप निघाला होता तिथं. तर आपण तिथं गेल्यानंतर त्याला व्यवस्थितरित्या रेस्क्यू केला. त्यांना साप मारायचा नव्हता पण त्यांनी घाबर भीतीपोटी त्यांनी फक्त काठी हातात घेतली होती मारण्याचा प्रयत्न करणार होते पण मारलं काय नाही त्यांनी. तर आपण जाऊन तिथं त्याला रेस्क्यू केला. तर हा तस्कर जातीचा बिनविषारी साप आहे मित्रांनो. तर याला पाहू शकता तुम्ही, याला ओळखण्याची सोपी पद्धत आहे. याच्या डोळ्याच्या पाठीमागं दोन काळ्या रेषा असतात इकडे एक इकडे एक आणि डोक्याच्या वरती उभ्या रेषा असतात. आणि याची डिझाईन तुम्ही डिझाईन पाहू शकता. दाखव याची डिझाईन पाहू शकता तुम्ही मित्रांनो. हा दिसायला खूप सुंदर साप आहे. पाहू शकता याचं हे डोकं, डोक्यावरती दोन उभ्या रेषा आहेत, डोळे मोठे, तोंड थोडंसं पाहू शकता त्याचं चपटं आहे. तर हा बिनविषारी जातीचा तस्कर साप आहे मित्रांनो. ये खाली खाली. तर आता आपण याला रिलीज करणार आहोत. तर पाहू शकता याची डिझाईन बघू शकता, पोट पांढरं आणि याची डिझाईन पाहू शकता मित्रांनो. खूप सुंदर असा साप आहे हा. तर आपण आता याला निसर्गाच्या वातावरणामध्ये याला फॉरेस्टमध्ये लांब आपण याला रिलीज करण्यासाठी आलो आहे. तर घराच्या आसपास आपल्या कुठं साप निघाला तर प्लीज त्याला मारू नका, कारण सापसुद्धा निसर्गामधला एक महत्त्वाचा घटक आहे आणि सापालासुद्धा जगण्याचा अधिकार आहे. तर साप वाचवा, निसर्ग वाचवा मित्रांनो, सापाला मारू नका. ये पुढे पुढे येतो.